आम्ही चार मित्र, मी, अमोल, विनय आणि सूरज एकमेकांचे घट्ट मित्र होतो। शाळेपासूनच आम्ही एकमेकांच्या सोबत होतो आणि आमची मैत्री वर्षानुवर्षे घट्ट होत गेली। आम्हाला प्रवास करायला प्रचंड आवडायचं, त्यामुळे कधी वेळ मिळाला की लगेच नवीन ठिकाणी फिरायला जायचा प्लॅन व्हायचा। यावेळी आम्ही एका दूरच्या गडावर प्रवास करायचं ठरवलं होतं, जिथे फार कमी लोक जायची। आमचा हा प्रवास नेहमीसारखाच मस्ती, हशा आणि गप्पांमधून सुरू झाला। अमोल गाडी चालवत होता, मी गुगल मॅप उघडून रस्ता पाहत होतो, तर सूरज आणि विनय मागच्या सीटवर आरामात आडवे पडले होते। या प्रवासाची योजना गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती आणि शेवटी हा दिवस उजाडला होता। रस्ता काहीसा बिकट आणि दाट जंगलातून जाणारा होता, पण आम्हा चौघांनाही याचा उत्साह जरा जास्तच होता। प्रवासाची वेळ रात्रीची होती, कारण रात्री जाण्यात एक वेगळाच थरार वाटायचा। सुरुवातीला सगळं अगदी मजेत चाललं होतं। गाडीत आमच्या आवडत्या गाण्यांची प्लेलिस्ट चालू होती। सूरजच्या हातात नेहमीसारखी एक नवीन गोष्ट होती, एक कॅमेरा, ज्यात तो या प्रवासाचे फोटो आणि व्हिडिओ घेत होता। मी मात्र एकदम शांत झालो होतो, कारण त्या जंगलातल्या जुन्या भयानक गोष्टी मला आठवू लागल्या होत्या। जणू मी इथे आधी येऊन गेलोय। अचानक या आठवणी कशा आल्या हेच मला समजत नव्हतं। आठवणाऱ्या गोष्टीही अगदी ताज्या असल्यासारख्या वाटत होत्या। फरक फक्त एवढाच होता की त्या आठवणींमध्ये माझ्यासोबत असणारे मित्र कोणी वेगळेच होते। मी अमोल आणि सूरजला म्हणालो की मला कसं तरी वाटतंय, एक अनामिंग भीती जाणवते, पण त्यांनी मला हसण्यावरी नेलं। काय रे फट्टू, इतका घाबरायचं नाही, आम्ही आहोत ना सोबत, अमोल म्हणाला। रात्र जसजशी गडद होत गेली तसतसं आम्ही जंगलाच्या जवळ येऊ लागलो। रस्ता अरुंद होता आणि झाडं दाट होऊन गाडीच्या दोन्ही बाजूंनी वाकली होती। एका विशिष्ट वळणावर अचानक गाडीला झटका बसला आणि ती थांबली। मी पटकन विचारलं, अरे काय झालं? अमोलने गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला, पण काहीच फायदा झाला नाही। जंगलात एक विचित्र शांतता पसरली होती, जी आधी मी कधीच अनुभवली नव्हती। वातावरणात काहीतरी अस्वस्थ करणारं होतं, पण नेमकं काय ते कळत नव्हतं। आपण बाहेर जाऊन पाहूया का? कदाचित एखादा दगड किंवा लाकडाचा उनका गाडी पुढे आला असावा, विनयने सुचवलं। सगळी गाडीतून खाली उतरली। घनदाट झाड, ठेचाळणारा रस्ता आणि अंधारामुळे जंगल अजूनच भयान वाटत होत। सूरज हळूहळू आजूबाजूला बघत होता आणि त्यालाही जाणवत होत की इथे काहीतरी वेगळं आहे। तो कॅमेराचा फ्लॅश लावून फोटो घ्यायला लागला, पण प्रत्येक फ्लॅश मधून काहीतरी अज्ञात उलगडतंय असं त्याला वाटत होत। काही क्षणातच त्या ठिकाणी काहीतरी भयानक घडणार असल्याची एक अनामिक चाहूल लागली, पण अजून त्याचं स्वरूप अस्पष्ट होत। गाडी बंद पडल्यामुळे आम्ही चौघही गोंधळलो होतो। अमोलने पुन्हा एकदा गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला, पण गाडीने काहीच प्रतिसाद दिला नाही। गाडीत अंधार दाटून आला होता आणि जंगलाच्या बाहेरून फक्त झाडांची कुजबूज ऐकू येत होती। मी गाडीच्या बाहेर येऊन इंजिन तपासण्याचा प्रयत्न केला, पण बिघाड झाल्याचे एकही चिन्ह मला कुठे दिसत नव्हते। कदाचित आपल्याला इथेच रात्री थांबावं लागेल, सूरज म्हणाला। त्याच्या आवाजात हलकीशी भीती होती, मात्र त्याच्या डोळ्यांत अजूनही ते साहस दिसत होत। नाही रे, काहीतरी उपाय करू, आपण इथे थांबणं सुरक्षित नाही, अमोल थोडा तणावात होता।
पण त्याच वेळी मी मात्र जवळच्या झाडांवर नजर ठेवून होतो, कारण मला सतत असं वाटत होतं की ही जागा ओळखीची आहे आणि त्या झाडामागून आम्हाला कोणीतरी लपून पाहतंय. तुम्हाला काहीतरी विचित्र वाटतंय का? मी प्रश्न केला. विचित्र? अमोलने माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. मला जणू कोणीतरी आपल्याला बघतंय असं वाटतंय. काहीतरी या झाडांमध्ये लपलंय. माझी भीती वाढत चालली होती. अचानक सूरजने कॅमेराचा फ्लॅश चालू केला. तो जंगलातल्या एक एक झाडांचे फोटो काढत पुढे जाऊ लागला. जणू काही शोधत होता. हो विनय, काहीतरी वेगळं आहे इथे, तो म्हणाला. तितक्यात माझ्या तोंडून नकळत एक वाक्य बाहेर पडलं. माझ्या आठवणी जाग्या होत आहेत. हे ठिकाण, हा परिसर मला ओळखीचा वाटतोय. तसे अमोलने विचारलं, तुला कशाबद्दल बोलायचंय? मी अगदी गूढ नजरेने त्या जंगलाकडे पाहिलं आणि म्हणालो, मला असं वाटतंय की मी या जागी पूर्वी आलो होतो. काहीतरी भयंकर घडलं होतं इथे आणि ते आता पुन्हा घडणार आहे. माझ्या मागच्या जन्मात मी इथेच मेलो होतो. हे ऐकताच ते तिघेही हादरले. मलाही कळत नव्हतं की मी काय बोलतोय, पण जणू आपसूक ते माझ्या तोंडून बाहेर पडत होतं. मागचा जन्म काय बोलतोयस तू? सूरजने घाबरत विचारलं. तेवढ्यात माझा चेहरा अचानक बदलायला लागला आणि मी बोलू लागलो, होय, मी इथेच मेलो होतो 25 वर्षांपूर्वी आणि या जंगलातल्या जखिणीने माझा जीव घेतला होता. ती जखीण आता या क्षणाला समोरच्या झाडामागे उभी आहे आणि आपल्याला पाहते. सूरजने झटकन कॅमेरा फ्लॅश त्या दिशेला फिरवला, तर त्या गडद अंधारात झाडाच्या खोडावर एक हाताचा पंजा दिसला आणि त्यासोबत तिचे हिरवट डोळे त्या अंधारात चमकून गेले. आजपर्यंत ज्या गोष्टी फक्त ऐकल्या होत्या त्या आता आम्ही सगळेच प्रत्यक्ष अनुभवत होतो. अमोलने मला पकडून गाडीत बसवलं आणि आमची गाडी त्या भागातून सुसाट निघाली. आमच्यापैकी कोणीही मागे वळून पाहण्याची हिम्मत करत नव्हतं. गाडीच्या आतलं वातावरण संपूर्ण भयाने व्यापलं होतं. सगळ्यांचे चेहरे घामाने ओले झाले होते आणि श्वासांची लयही बिघडली होती. आम्ही बरेच अंतर पार करून पुढे आलो म्हणून अमोलने गाडीचा वेग कमी केला आणि ती एका ओसाड रस्त्याच्या कडेला थांबवली. आपण आता सुरक्षित आहोत ना? सूरजने भेदरलेल्या आवाजात विचारलं. त्याचे हात अजूनही कॅमेराच्या फ्लॅशवर होते. जणू काही ते एकमेव अस्त्र होतं ज्यावर त्याला आता विश्वास होता. मी गडबडलेल्या अवस्थेत म्हणालो, ती जखीण सोडत नाही इतकं सहज. हे जंगल तिचं आहे आणि आपण तिच्या सापळ्यात अडकलो आहोत, जसे मी 5 वर्षांपूर्वी अडकलो होतो. काय बोलतोयस तू? हे सगळं काय आहे? तू मेलास मग आता इथे कसा आहेस? अमोल चिडलेल्या स्वरात म्हणाला. माझ्या डोळ्यात काही क्षणांसाठी जुन्या आठवणींनी तुफान उभं केलं. होय, मी मेलो होतो. जखिणीने माझा आत्मा या जंगलात कैद करून ठेवला होता. गेली 25 वर्ष मी इथंच भटकत होतो कारण ती मला जाऊ देत नव्हती. पण एके दिवशी एक सिद्ध पुरुष आला आणि त्याने मला तिच्या तावडीतून सोडवलं आणि माझा पुनर्जन्म झाला. पण ती जखीण आता माझ्या सोबत तुम्हालाही सोडणार नाही, कारण तिच्या तावडीतून सुटणं शक्य नाही. तिला मिळालेली संधी ती सोडत नाही. पण मला त्या सिद्ध पुरुषाने सांगितलेल्या काही गोष्टी अजूनही लक्षात आहेत. जणू त्या माझ्या शरीरात कोरल्या गेल्या आहेत. या जन्मातही मला त्या पूर्णपणे ज्ञात आहेत. काही दैवी मंत्र,
जे आपल्याला तिच्या तावडीतून सोडवू शकतात, पण यासाठी तिचा चेहरा दिसणं आवश्यक आहे। कारण असं म्हणतात की जखीण नेहमी आपला चेहरा अंधारात ठेवते, कधी दिसू देत नाही। तिच्या शक्तीवर मात करायची असेल तर आपल्याला तिचा चेहरा दिसायला हवा। हे सगळे ऐकल्यावर ते तिघेही धडधडत्या काळजाने माझ्याकडे पाहत होते। त्यांच्या चेहऱ्यांवर फक्त भीतीचं सावट नव्हतं तर आश्चर्यही होतं। गाडीच्या बाहेरचा अंधार जणू आतल्या परिस्थितीला परावर्तित करत होता। पण आपण तिचा सामना करायला हवा, असे पळून जाऊन काहीच उपयोग नाही। कारण तिच्या मर्जीशिवाय आपण या जंगलातून कधीही बाहेर पडू शकणार नाही। अमोलने घड्याळाकडे पाहिलं आणि मान हलवत म्हणाला, माझं मन अजूनही या सगळ्यावर विश्वास ठेवायला तयार नाही, पण गेल्या काही वेळात घडलेल्या गोष्टी अनुभवून तुझं बोलणं खोटंही वाटत नाही। आम्ही गाडीच्या बाहेर पडलो आणि कॅमेराचा फ्लॅश तयार ठेवला। तेवढ्यात एक जोरात वाऱ्याची झुळूक आली आणि त्याचसोबत एक विचित्र आवाज कानांवर आदळला। जणू ती जखीण आम्हाला डिवचत होती। आम्ही सर्वांनी त्या अंधाराच्या दिशेने आमची पावलं टाकली, जणू काही त्या जखिणीच्या सामर्थ्याचा सामना करण्यासाठी आम्ही तयार झालो होतो। आम्ही सर्व त्या अज्ञात भीतीच्या साम्राज्यात पाऊल ठेवत होतो। त्या जखिणीच्या भयान जगात आम्ही प्रवेश करत होतो। आपल्याला तिचा चेहरा दिसायलाच हवा, मी परत एकदा मित्रांना सावधान करत म्हटलं। कॅमेराचा फ्लॅश तयार ठेवा आणि सावध रहा। जंगलातील वातावरण आणखीनच घनदाट आणि भयंकर वाटू लागलं। झाडांच्या फांद्यांमधून येणारा वाऱ्याचा आवाज जणू काही भयानक कुजबूज होती। सगळं वातावरण त्या जखिणीच्या सावटाने व्यापलं होतं। सूरजने कॅमेरा कसून धरला। अमोल आणि विनयही भीतीने थरथरत पण निर्धाराने त्याच्या बाजूने उभे होते। अचानक वाऱ्याचा एक जोरदार झोत आला आणि त्या झोतासोबत एक विचित्र किंचाळणारा आवाज आमच्या कानांवर आला। ती इथंच आहे, मी जोरात ओरडलो। सूरजने कॅमेराचा फ्लॅश लावला आणि त्याच वेळी समोरच्या झाडाच्या मागे एक विचित्र हिरवट चमकणाऱ्या डोळ्यांची जखीण दिसली। त्या झळाळत्या डोळ्यांमधून जखिणीची ताकद जाणवत होती। ती तिथे आहे, विनय घाबरून ओरडला। माझ्या मनात दैवी मंत्रांचे शब्द स्पष्ट झाले। मी आवाजात ठामपणा आणत म्हटलं, तयार रहा। जखीण आता आमच्या समोर पूर्ण रूपात उभी राहिली होती। तिचा चेहरा अतिशय भयान, केस विस्कटलेले, डोळे प्रचंड क्रोधाने भरलेले होते। आता तिला सामोरे जायची वेळ आली। मी मनाशी पक्क केलं आणि माझ्या ओठांवर दैवी मंत्र सुरू झाले। त्या मंत्राचा प्रभाव जाणवताच जखिणीच्या चेहऱ्यावर वेदनांची चिन्हे दिसायला लागली। ती किंचाळू लागली, वेदनेने तडफडू लागली। त्या क्षणाला वाटलं की आम्ही तिच्यावर मात करू शकतो, पण अजूनही तिची शक्ती कमी होत नव्हती। तिच्या किंचाळण्याने, तिच्या आवाजाने हृदय धडधडत होतं, पण शेवटी मंत्रांची ताकद वाढत गेली। जखीण हळूहळू कमजोर होत गेली। तिचं शरीर अंधारात विलीन होऊ लागलं। चेहरा क्षणोक्षणी अस्पष्ट होत गेला आणि काही क्षणांमध्येच ती पूर्णपणे नाहीशी झाली। आणि त्यासोबत सगळं वातावरण शांत झालं। आम्ही सगळे थकलेलो, घामाने निथळलो होतो। सूरजने कॅमेरा खाली ठेवला आणि त्या भयान शक्तीपासून मुक्त झाल्याची भावना सगळ्यांच्या चेहऱ्यावर होती। आपण तिला हरवलं, अमोल हळू आवाजात म्हणाला। अजूनही त्याच्या आवाजात थरथर होती।
हो म्हणून मी उत्तर दिलं। आम्ही सगळे जाऊन पुन्हा गाडीत बसलो। पहाट झाली होती। पक्ष्यांचा किलबिलाट कानावर पडू लागला। दूर कुठून तरी मंदिरातून घंटानाद ऐकू येत होता। प्रसन्न वाटत होत, कारण आम्ही एका भयान प्रसंगातून सुखरूपपणे बाहेर पडलो होतो। गडावर जाण्याचा बेत बाजूलाच राहिला। आम्ही मनोमन देवाचे आभार मानून घरची वाट धरली। पुनर्जन्म वगैरे या गोष्टींवर मलाही विश्वास नव्हता, पण स्वतःचा पुनर्जन्म आठवल्यावर एक गोष्ट कळली की या सृष्टीला सजीवाला निर्माण करणारा तो खूप श्रेष्ठ आहे। तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल। तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच tekstoryteller.com पाठवू शकता। त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका। आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता। त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच tekstoryteller.com भेट द्यायला विसरू नका।